कशासाठी आत्महत्या केली यांनी? समाजासाठी बलिदान केलं. काय नेमकं होतं म्हणजे, काय मागणी होती त्यांची? तो आज माझा साला होता, तो काल चिखलेला होता मराठा मोर्चासाठी. त्यानं मला स्वतः सांगितलं की 31 तारखेला शेवटचा दिवस आहे आंदोलनाचा आपला, जर नाही भेटलं दाजी तर मी आत्महत्या करेल. आणि आजकाल आपले सारे युवा व्यक्ती असेच चाललेले. 4-5 दिवसाच्या अगोदर नंदो किशोर पोर्शे मला भेटला, माझ्या गाडीजवळ आला आणि मला म्हणायला लागला की भाऊ, मराठा समाजाचं आरक्षणाचं काय चाललं? म्हणलं गड्या लवकरात लवकर निर्णय होईल. आणि तो म्हणे जर 31 तारखेच्या आज निर्णय नाही झाला तर मी आत्महत्या करीन. तर ते मराठा समाजाकरता हा पोरगा समाजाकरता गेला. त्याचे 2 मुलं, 1 मुलगी, 3-4 एकर जमीन. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तू असं टोकाचं भूमिका घेऊ नको. त्याचं म्हणणं असं पडलं की वा, समाजाकरता मेलो तर चालेल पण मी समाजाचं काम करत राहीन.